नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मी आलो आहे पुन्हा एक नवीन स्टेटस घेऊन। तर मित्रांनो, आजच्या आपल्या स्टेटसला लागणारं जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियल मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। पण मित्रांनो, ते सर्व मटेरियल एका झिप फाईलमध्ये असून त्याला पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड मी व्हिडिओमध्येच कुठेतरी टाकलेला आहे। म्हणून मित्रांनो, व्हिडिओ कम्प्लिटली पूर्ण पहा। चला तर मित्रांनो, तुमचा जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर आजचा व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही स्टेटसचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून घ्या। तर मित्रांनो, अशा प्रकारचं स्टेटस क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी अलाइट मोशन अप्लिकेशनमध्ये जायचं। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर मित्रांनो, इथे तुम्हाला सर्वात आधी मी जे एक XML दिलेलं आहे ते XML तुम्हाला इथे इम्पोर्ट करायचं आहे। नंतर इथे प्रोजेक्टमध्ये यायचं। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर वरती तुम्हाला XML दिसेल बीटमार्क, तर त्यावर क्लिक करायचं। तर हे हा इंटरफेस तुम्हाला दिसेल। इथे मी सॉन्ग सिलेक्ट केलेला आहे आणि सर्व बीट जे आहे ते बीट मार्क करून दिलेले आहे। त्यानंतर मित्रांनो, हे सर्व झाल्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस कीवर क्लिक करायचं आणि इथे इमेज अँड व्हिडिओमध्ये येऊन इथे तुमची इमेज सिलेक्ट करायची। मुव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन या इमेजला पूर्ण थोडं साईजने ॲडजस्ट करून घ्यायचं 4:5 रेशोमध्ये। त्यानंतर या इमेजला पूर्ण लास्टपर्यंत आणून घ्यायचं। त्यानंतर इमेजवर क्लिक करून ब्लेंडिंग अँड ओपेसिटीमध्ये येऊन याची जी ओपेसिटी आहे ओपेसिटी ॲडजस्ट करायची मित्रांनो 15% कम्प्लिटली। तर बघा, एवढं कम्प्लिटली झालेलं आहे। त्यानंतर मित्रांनो, फर्स्ट नंबरचा जो बीट दिसतोय तुम्हाला, तर फर्स्ट नंबरच्या बीटवर आल्यानंतर मित्रांनो इथे खाली प्लस आयकॉनवर क्लिक करायचं। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर टेक्स्टवर क्लिक करायचं आणि तुमचे जे काही लिरिक्स येत आहे ते लिरिक्स इथे टाईप करायचे। म्हणजे आणि म्हणजे फर्स्ट आणि सेकंड बीटच्यामध्ये जे तुमचे लिरिक्स येत आहे ते तुमचे लिरिक्स इथे टाईप करायचे। त्यानंतर मित्रांनो, याचा वरून फॉन्ट सिलेक्ट करायचा। फॉन्ट सिलेक्ट केल्यानंतर बाजूच्या बॉक्समधून याचा व्हाईट कलर सिलेक्ट करायचा। तर बघा, हे एवढं झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला वाटलं तर साईजने तुम्ही या लिरिक्सला कम्प्लिटली थोडंफार ॲडजस्ट करू शकता। तर बघा मित्रांनो, हे कम्प्लिटली झालेलं आहे। त्यानंतर आता मित्रांनो, पुन्हा फर्स्ट बीटवरती येऊन प्लस आयकॉनवर क्लिक करून टेक्स्टमध्ये येऊन टेक्स्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे एक इमोजी सिलेक्ट करायचा आहे हर्टवाला। तर तो इमेज इमोजी मित्रांनो इथून तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा। तर हा इमोजी कम्प्लिटली सिलेक्ट झाल्यानंतर वरून ज्या कलरच्या बॉक्समध्ये येऊन इथे 3 ऑप्शन दिसेल त्यातला मधातला ऑप्शन सिलेक्ट करून हा बार पूर्ण खालच्या साईडने ॲडजस्ट करायचा। तर तुमचा जो ज्या कलरचा इमोजी आहे त्या कलरचा इमोजी दिसेल। त्यानंतर मुव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन इमोजीची जे साईज आहे ते साईज थोडी हर्ट साईज ती थोडी वाढवून घ्यायची, ॲडजस्टेबल तुम्हाला ज्याप्रमाणे वाटते त्याप्रमाणे। त्यानंतर पुन्हा त्या हर्ट लेअरचे हर्ट लेअरवर क्लिक करून मुव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन हर्टला लेफ्ट हँड साईडवरती वरच्या साईडने ॲडजस्ट करायचं। त्यानंतर मित्रांनो, पुन्हा त्या हर्ट लेअरची एक डुप्लिकेट लेअर मारून डुप्लिकेट मारलेल्या खालच्या लेअरला मुव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन म्हणजे दुसऱ्या नंबरचं हर्ट राईट हँड साईडवरती खालच्या साईडने ॲडजस्ट करायचं। तर बघा, हे कम्प्लिटली 2 लेअर झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो, जे लिरिकल लेअर आहे त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर मित्रांनो इथे वरचं जे ऑप्शन दिसते तुम्हाला सर्च त्यावर क्लिक करायचं आणि जे तुम्हाला सर्च करायचं आहे ऑसिलेट, तर ऑसिलेट नावाचा इफेक्ट सर्च केल्यानंतर मित्रांनो स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं। स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इकडे खाली आल्यानंतर तुम्हाला इकडे मॅग्निट्यूड दिसेल, तर मॅग्निट्यूडवर क्लिक करून स्टार्टिंगला येऊन हे जे मॅग्निट्यूड आहे मॅग्निट्यूड वाढून द्यायचं मित्रांनो 100%। त्यानंतर लिरिक्सच्या थोडं पुढे जाऊन हे मॅग्निट्यूड पूर्ण 0 करून घ्यायचं आणि लिरिक्सच्या दोन कीच्या ज्या सॉरी त्यानंतर अँगलचा अँगलचा ॲडजस्ट करून घ्यायचा पूर्ण 90 डिग्री कम्प्लिटली। त्यानंतर मित्रांनो, आता बघा थोडं आपलं चुकलं आहे। त्यानंतर पुन्हा इकडे मॅग्निट्यूडवर क्लिक करायचं आणि सेकंड नंबरची की पूर्ण लास्टमध्ये न्यायची। त्यानंतर या दोन कीच्या मध्ये येऊन वेवच्या ऑप्शनवर क्लिक करून हे दोन बॉल थोडे मधातल्या साईडने ॲडजस्ट करायचे एवढे। तर बघा, एवढं कम्प्लिटली झालेलं आहे। त्यानंतर पुन्हा त्या लिरिकल लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन त्यानंतर इकडे पुन्हा सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्हाला सर्च करायचं आहे टेक्स्ट ट्रान्सफॉर्म, तर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म नावाचा इफेक्ट सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं। स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर इकडे तुम्हाला स्केलचं ऑप्शन दिसेल, तर स्केलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं। त्यानंतर ही स्केल पूर्ण हाय करून घ्यायची। पूर्ण हाय केल्यानंतर लिरिक्सच्या स्टार्टिंगला एक प्लसकी द्यायची आणि लिरिक्सच्या थोडं पुढे जाऊन ही स्केल जी आहे स्केल पूर्ण 0.00 ॲडजस्ट करून घ्यायची। तर बघा मित्रांनो, कम्प्लिटली 0.00
ॲडजस्ट झाल्यानंतर ज्या दोनकी या दोनकीच्यामधून व्होच्या ऑप्शनवर क्लिक करून हे दोन्ही बॉल पूर्ण डाव्या हातावरती वरच्या साईडने ॲडजस्ट करायचे. तर बघा हे एवढं कम्प्लिटली झालेलं आहे. त्यानंतर पुन्हा त्या लिरिकल लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला इकडे ऑप्शन दिसेल सर्च, तर सर्चच्या ऑप्शनवर क्लिक करून ते तुम्हाला सर्च करायचं आहे ब्लर. तर ब्लर ऑप्शन सर्च केल्यानंतर बघा खाली नंतर मोशन ब्लर नावाचं ऑप्शन दिसेल. तर मोशन ब्लरमध्ये येऊन स्टँडर्ड सेटिंगमध्ये येऊन फक्त स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक केल्यानंतर तुमचा इफेक्ट लागून जाईल मोशन ब्लरवर. त्यानंतर पुन्हा लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन सर्च ऑप्शनवर क्लिक करून ते तुम्हाला सर्च करायचं आहे स्ट्रेच ॲक्सिस. तर स्ट्रेच ॲक्सिस सर्च केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये यायचं. स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो स्ट्रेच ॲक्सिसवर क्लिक करून फर्स्ट नंबरचे जे ऑप्शन आहेत ते एकदम थोडं मध्येमध्ये येऊन एक प्लस की द्यायची आणि लिरिक्सच्या पूर्ण स्टार्टिंगला हे जे वाढून घ्यायचं मित्रांनो 1.30 पर्यंत. त्यानंतर खालचं जो ऑप्शन आहे खालच्या ऑप्शनवर क्लिक करून अँगलच्या ऑप्शनवर हे वाढून घ्यायचं मित्रांनो थोडं 90 डिग्रीपर्यंत. वाढवलं तरी चालेल किंवा ॲडजस्टेबल तुम्हाला जसं वाटतं तसं वाढवलं तरी चालेल. तर बघा हे एवढं कम्प्लिटली वाढवल्यानंतर लिरिक्सच्या स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आणि थोडं पुढे जाऊन हे पूर्ण कमी करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो ज्या दोन्ही नंतरच्या क्लिअर त्या कीवर क्लिक करून ह्या पूर्ण लास्टपर्यंत आणून घ्यायच्या दोन्ही ऑप्शनच्या. तर बघा हे एवढं कम्प्लिटली झालेलं आहे. तर मित्रांनो हे तुमचे कम्प्लिटली जे लिरिकल लेअर आहे त्या लिरिकल लेअरला हा कम्प्लिटली इफेक्ट लागलेला आहे बघू शकता तुम्ही. बघू शकता मित्रांनो चार इफेक्ट होते ते कम्प्लिटली लागलेले आहे. त्यानंतर ही जी हर्टवाली लेअर आहे एका हर्ट लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन ॲड इफेक्टमध्ये येऊन सर्च ऑप्शनवर क्लिक करून जे तुम्हाला सर्च करायचं आहे फ्लिप लेअर. तर फ्लिप लेअर सर्च केल्यानंतर त्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगमध्ये येऊन स्टँडर्ड सेटिंगमध्ये आल्यानंतर मित्रांनो त्या लिरिक्सच्या स्टार्टिंगला एक प्रस्की द्यायची आणि लिरिक्सच्या पूर्ण एंडिंगला येऊन मित्रांनो हे पूर्ण थोडं कम्प्लिटली वाढून द्यायचं. वन एक्सच्या वर वाढवलं तरी चालेल म्हणजे आपला एक हर्ट चार वेळा रोटेट झाला पाहिजे याप्रमाणे चार वेळा किंवा पाच वेळा. तर बघा मित्रांनो हे कम्प्लिटली एवढं ॲडजस्ट तुमचं झालेलं आहे. तर बघा मित्रांनो हे झालेलं आहे. त्यानंतर ज्या लेअरला इफेक्ट लावला त्या लेअरवर क्लिक करून इफेक्टमध्ये येऊन थ्री डॉटवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आणि कॉपी केलेला इफेक्ट सेकंड नंबरवरच्या इमोजीवर पेस्ट करायचा. तर मित्रांनो याचप्रमाणे तुम्हाला इमोजी आणि लिरिकल लेअर जे आहे ते कम्प्लिटली ॲडजस्ट करायचे आहे बीट वाईज. बघा तुम्हाला मी बीट वाईज ॲडजस्ट करून दिलेलं आहे. तर मित्रांनो तुमचं स्टेटस कम्प्लिटली बनून तयार आहे. व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन स्टेटस एडिटिंगसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.